आजच्या या व्हिडिओमध्ये बक्षीस पत्र म्हणजे काय आणि त्याबद्दल कायदा काय सांगतो या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. आणि ही चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत ॲडव्होकेट रितेश सर. नमस्कार सर. नमस्कार. तर सगळ्यात आधी बक्षीस पत्र म्हणजे काय? बक्षीस पत्र म्हणजे ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट 1882 या कायद्यानुसार बक्षीस पत्राची व्याख्या दिलेली आहे. व्याख्या सरळ साधी सोपी आहे. जो व्यक्ती स्वतःची स्थावर किंवा जंगम मालमत्ता एखाद्या व्यक्तीला दान करत असतो आणि ते केलेलं दान कोणत्याही अपेक्षा न ठेवता किंवा कोणताही मोबदला न घेता केलेलं असलं तर यालाच बक्षीसपत्र किंवा दानपत्र असं म्हटलं जातं. मग सर, हे बक्षीसपत्र कोण करू शकतं? ज्या व्यक्तीच्या नावावरती स्थावर किंवा जंगम मालमत्ता आहे अशी स्वकष्टार्जित मिळकत असणारा कोणताही व्यक्ती स्वतःच्या मिळकतींचं बक्षीसपत्र किंवा दानपत्र करू शकतो. मग सर, हे बक्षीसपत्र करण्यासाठी काय कागदपत्र लागतं? सर्वात महत्त्वाचं म्हणजे बक्षीसपत्र हे लिखित स्वरूपात असावं, त्याचा दस्त तयार केलेला असावा. त्याचबरोबर ज्या मिळकतींचा आपल्याला बक्षीसपत्र करण्याचं आहे त्या मिळकतींचा उल्लेख त्या बक्षीसपत्रामध्ये असावा. त्याचबरोबर ज्या माणसाला किंवा ज्या व्यक्तीला ते बक्षीस म्हणून द्यायचं आहे त्या व्यक्तीच्या डिटेल्स असाव्यात, जसं की त्याचं नाव, त्याचं वय, त्याचा व्यवसाय, त्याचबरोबर त्याचा आधार नंबर किंवा त्याचा पूर्ण पत्ता, अशा सर्व स्वरूपाची माहिती त्या दस्तामध्ये दिलेली असावी. त्याचबरोबर पत्रावरती किंवा त्या दस्तावरती कोणत्याही प्रकारचा मोबदला घेतलेला नसला पाहिजे. त्याचबरोबर त्या जो व्यक्ती बक्षीसपत्र करत आहे किंवा जो दान देत आहे अशा व्यक्तीनं समोरच्या व्यक्तीकडनं कुठलीही अपेक्षा न ठेवता हा दस्त केलेला असला पाहिजे. त्याच्यामध्ये जी मिळकत किंवा जी स्थावर मालमत्ता असेल किंवा जंगम मालमत्ता असेल अशा मिळकतीसंबंधी किंवा जंगम मालमत्तेसंबंधीचा जो काही दस्तऐवज असेल हा दस्तऐवज त्याच्यासोबत जोडणं जरुरी आहे. त्याचबरोबर दोन्ही पार्टीचे म्हणजे जो दान करणारा व्यक्ती आहे आणि जो दान घेणारा व्यक्ती आहे अशा दोघांचंही आधार कार्ड किंवा कोणतंही ओळखपत्र जोडण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर योग्य त्या स्टॅम्प ड्युटीज या दस्ताच्या भरलेल्या असणं अपेक्षित आहे. मग सर, बक्षीसपत्र करण्यासाठी स्टॅम्प ड्युटी किती लागते? बक्षीसपत्र करत असताना साधारणतः आपल्याला 3% स्टॅम्प ड्युटी लागत असते. म्हणजे जी आपली जंगम मालमत्ता असेल किंवा स्थावर मालमत्ता असेल त्या मिळकतीच्या वरती 3% रक्कम ही आपल्याला प्रोसेस फी म्हणून भरावी लागते. तसंच जर दानपत्र हे ब्लड रिलेशनमध्ये करायचं असेल तर त्याला साधारणतः 200 रुपयापर्यंत स्टॅम्प ड्युटी बसते. मग सर, एकदा केलेलं बक्षीसपत्र हे रद्द होते का? जर दानपत्र किंवा बक्षीसपत्र हे बळजबरीनं, फसवणुकीनं किंवा इतर अन्य कारणांनी जर त्याच्यावरती प्रेशर आणून केलेलं असेल तर अशा वेळेला हे बक्षीसपत्र आपल्याला रद्द करता येऊ शकतं. यासाठी तुम्ही दिवाणी न्यायालयामध्ये दाद मागू शकता आणि त्या बक्षीसपत्राविरुद्ध कारवाई करून ते बक्षीसपत्र रद्द करून घेऊ शकता. पण सर, काही प्रसंगी बक्षीसपत्र एखाद्या व्यक्तीने केलं आणि त्याचा जर मृत्यू झाला असेल मग त्या बक्षीसपत्र ते लागू होतं का? जर दान करणाऱ्या व्यक्तीनं त्याच्या हयातीमध्ये ते बक्षीसपत्र केलं असेल तरच ते ग्राह्य धरलं जातं. जर त्याच्या मृत्यूपश्चात जर ते बक्षीसपत्र आपणाला एक्झिक्यूट करायचं झालं तर ते होऊ शकत नाही. मग सर, हे बक्षीसपत्र रजिस्टर्ड असावं का? म्हणजे ते तोंडी बक्षीसपत्र चालतं का? तोंडी बक्षीसपत्र हे ग्राह्य धरलं जात नाही कारण त्याला कुठलाही बेस नसतो. हे बक्षीसपत्र तुम्हाला लेखी स्वरूपातच नोंदणीकृत करावं लागतं. तुमच्या जवळच्या रजिस्टर ऑफिसमध्ये जाऊन याची रिसर्च स्टॅम्प ड्युटी भरून त्याची प्रोसेस फी भरून तुम्हाला ते रजिस्टर करून घ्यावं लागतं. तो दस्त रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला रजिस्टर ऑफिसकडून परत दिला जातो आणि तो मूळ दस्त तुमच्याकडे असणं जरुरी आहे. मग सर, बक्षीसपत्र केल्यानंतर दान घेणाऱ्याच्या नावावर ती जमीन कशी नावावर होती किंवा ती प्रॉपर्टी कशी नावावर होती? ज्या वेळेला बक्षीसपत्र रजिस्टर असतं त्यावेळेला बक्षीसपत्राचा दस्त तुम्हाला दिला जातो. मग तो दस्त आणि त्यासोबत एक अर्ज तयार करून तुम्ही तलाठी ऑफिस, भूमी अभिलेख ऑफिस असेल त्या ठिकाणी तुम्ही तो अर्ज द्यायचा आहे आणि त्या अर्जावरती आणि त्याच्यावरील फेरफारानुसार तुमच्या नावावरती ती प्रॉपर्टी होऊ शकते. ज्या वेळेला आपण हे बक्षीसपत्र रजिस्टर करतो, रजिस्ट्रेशन केल्यानंतर रजिस्ट्रार ऑफिस आपल्याला त्या बक्षीसपत्राची मूळ प्रत आपल्या हातामध्ये देते. त्यावेळेला त्याची झेरॉक्स तयार करून तलाठी ऑफिस किंवा नगरभूमापन किंवा ज्या हद्दीतली ती प्रॉपर्टी आहे अशा ऑथोराइज्ड पर्सनकडे जाऊन तुम्ही तो अर्ज करायचा आहे. त्यानंतर समजा तलाठी ऑफिसमध्ये तुम्ही अर्ज केलेला असेल तर तलाठी तुम्हाला 30 दिवसांची नोटीस काढली जाते. त्या 30 दिवसांच्या नोटीशीनंतर एक फेरफार तयार केला जातो. त्या फेरफारावरती तुमची नावं
लागल्यानंतर ही प्रॉपर्टी तुमच्या नावावरती हस्तांतरित होते आणि सदरच्या 7/12 उतारावरती किंवा प्रॉपर्टी कार्डवरती तुमची नाव अशा पद्धतीने लावली जाते. मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला हे आमच्या कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.